आज आपण ओल्या नारळाची बर्फी करणार आहे। तर हा ओला नारळ आहे, याच्या जी पाठीमागची काळी साल असते का नाही ती काढून घेतलेली आहे। आता मिक्सरला बारीक तुकडे करून बारीक करून घेऊयात। ओल्या नारळाचा खीस 2 वाटी आहे, 1 वाटी साखर आणि विलायची पूड। आता आपण नारळाची बर्फी करायला घेऊयात। कढई गरम झालेली आहे, त्याच्यात आपण साजूक तूप घालून घेऊयात। अगोदर थोडंसं टाकून घ्यायचं, नंतर खोबऱ्याचा खीस आणि 1 वाटी साखर, हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आणि ते दोन्ही पण शिजायला ठेवूयात आपण। हे मिश्रण मंद गॅसवरतीच हलवत राहायचं, मोठा गॅस करायचा नाही। साखर आता विरघळलेली आहे, हे पातळ झालंय मिश्रण सगळं। हे मिश्रण सगळं घट्ट होतपर्यंत सतत बारीक गॅसवरती हलवत राहायचं। साखर विरघळली की आपण त्याच्यात साई टाकून घेऊयात। आपल्याकडं काही वेळेस खवा घरात तो उपलब्ध नसतो, त्याच्यामुळे आपण काय करायचं, साई टाकायची, त्याच्यामुळे खव्यासारखा स्मेल बर्फीला येतो। स्वादासाठी विलायची पावडर टाकलेली आहे। ताटाला आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि नंतर त्याच्यावरती बर्फी टाकूयात। बर्फी तयार झाली आहे कसं समजायचं, तर हे असं गोल त्याचा गोळा होतो। त्याच्यात आपण 2 कलर ऍड करणार आहेत। हिरवा कलर ऍड करूयात, नारंगी कलर ऍड करूयात आणि बर्फी थापायला घेऊयात। हे मिश्रण थापताना वाटीला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थापायचं, कारण गरम असताना आपल्याला थापायचं असतं आणि हात पण भाजत असतो। मिश्रण आपले थापून झालेले आहे। आता 15 ऑगस्ट निमित्त आपण तिरंगा बर्फी करतो आहोत आणि थोडस ओलं असतानाच आपण त्याच्या वड्या पाडणार आहोत। तुम्ही करून पहा, या पद्धतीने खूप छान होते।